हाय फ्रेंड्स, मी सरिता आणि तुम्ही पाहता कॅप्टन सरिता या चॅनलवर मी तुमचं खूप मनापासून स्वागत करते. फ्रेंड, आज आपण आजचा जो व्हिडिओ आहे तो खास आपण महिलांसाठी. पण कामं आटपल्यानंतर आपण दुपारी रिलॅक्स होतो त्यावेळी आपण कधी टी व्ही बघतो, कधी गप्पा करतो, कधी झोपतो. पण मला असं वाटतं त्यावेळी आपण दुपारी एक तास तरी वाचन करायचे. वाचन करा म्हणजे कोणाला, आता बघा, कोणी वर्किंग वुमन असाल, वर्क फ्रॉम होम करत असाल, किंवा हाऊसवाईफ असेल, किंवा कॉलेज स्टुडंट वगैरे असेल, पण वाचनाची सवय लावलीच पाहिजे. यामुळे काय होतं, वाचन केल्यामुळे आपल्या खूप विचारात बदल होतो आणि जीवन जगताना याची खूप गरज आहे. विचार करू शकतो, विचार घेऊ शकतो आणि विचार देऊ शकतो, म्हणजे तिन्ही पातळीवर आपण काम करू शकतो. वाचन इतकं महत्त्वाचं आहे. बघ, ट्रेनमधली तुम्हाला एक गोष्ट सांगते. त्या गोष्टीत एक प्रवास करणारे एक आई असते आणि तिच्यासोबत 8 ते 10 वर्षाचा तिचा मुलगा असतो आणि दुसऱ्या त्यांच्याच अगदी समोरच्या सीटवर एक पालक असतात, आई बाबा, आणि त्यांच्यासोबत त्यांची 2 मुलं असतात. ती पण तीच वय, त्याच वयाची असतील, 7 ते 10 या वय किंवा 12. आणि हे जे होते, आईसोबत जो मुलगा होता ना, तो छान ट्रेनमध्ये वाचन करत होता. पुस्तक काढलं त्याने बॅगेतून आणि त्याने पण वाचायला घेतलं. आई पण वाचत होती त्याची आणि तो पण वाचायला, छान असं मस्त वाचन करत होते. आणि दुसऱ्या बाजूला जे ही 2 मुलं होते ते खूप मस्ती करत होते, कारण म्हणजे एका जागीही धडबसत नव्हती. त्यांचे आई बाबा बऱ्याच वेळा सांगायचे, अरे शांत बसा, पण ते ऐकतच नव्हते, सारखे तेच करायचे. तेव्हा समोरचे एक आजोबा होते, त्यांनी ऑब्झर्व केले ही गोष्ट आणि ते आजोबा म्हणाले की त्या जो मुलगा वाचन करत होता त्याच्या आईला म्हणाले की आओ बाई, तुमचा मुलगा असंच वाचन करतो का? अगदी ट्रेनमध्ये देखील तो वाचन करतो आहे, त्याला वाचायची खूप अशी सवय वाटतं. त्यावर ती म्हणते की त्यालाच नव्हे, मला पण आहे आणि त्याला सवय लागली ती माझ्यामुळे. कशी? तर मी कंटिन्यू वाचन करत असते, म्हणजे मला जेव्हा पण वेळ मिळेल त्यावेळेत मी वाचन करत असते. यामुळे त्या मुलालाही इतकी सवय झाली की तो सारखं वाचन करतो आणि त्याच्यामुळे तो पण आईसारखाच वाचायचा छंद तो लागला होता त्याला. यावरून त्या आजोबा म्हणाले की जशी आई वडील करतात तशी मुलं करत असतात. जर तुम्ही टी व्ही पाहत असाल तर तुमची मुलं पण टी व्हीच पाहणार आहेत. जर तुम्ही वाचन करत असाल तर मुलं तुमची वाचनच करणार आहेत. म्हणजे ह्या गोष्टी, मुलं हे आपल्या आईबाबांना खूप असे ऑब्झर्व करतात आणि त्यांच्या ते जसे वर्तन करतात त्याचं पूर्णपणे अनुकरण करून ते स्वतः जगत असतात. म्हणून आपलं जगणं देखील असं असलं पाहिजे की आपली मुलं त्यातून घडली पाहिजे. ही गोष्ट सांगायचं तात्पर्य एकच की जशी आपली सवय असते तशी मुलांना ती जळते. म्हणून आपण दुपारची वेळ ही जर वाचनाला देत असू तर यामुळे आपली मुलं देखील त्या गोष्टीत शिरतील किंवा त्या गोष्टीची त्यांना सवय लागेल. आणि फ्रेंड्स, व्हिडिओ आवडला असेल तर मला सांगा तसं, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू, बाय.